हाय सगळ्यांना, कशा आहात सगळे? काय म्हणते आजी? होय, अगं कटाळा आला दवाखान्यात गेलती बसून बसून. अगं ते आरतीने आणते ना आणि तुझ्यावर दोन आण. होय, काय म्हणतेस? त्यातलं दोन चार भाकरीचं पीठ ठेवू. चहा प्यायला म्हणलं, आता चहा प्यावा म्हणून चहा पिते. आले आले चहा प्यायला गरम गरम. आणि वडापाव आणलेले सगळ्यांनी खाऊन टाकले. आणलं का नाही गरम गरम? त्यांनी वडापाव आणलं होतं पोरांबरोबर. लाडक्या सुनांना बी आणलं होतं. सुनाचं लई लाडके दे. पोरांना चार, बापूंला दोन आणि आम्हा दोघी दोन. आजी काय करते सगळ्यांचे? कोणाला सोडत? कोणाला आजा पाना तुझा पाना करायचाच नसतो. बरोबर आहे तुमचं. सुनांना तर आधी देव लावायचा. सुनाय तर आपण मग परत म्हातारा झाल्यावर त्यांनी दिलं पाहिजे आपल्याला जेवायला. मावशी देईल तुला जेवायला. काय म्हणली? मी ताबाई म्हणाली, म्हणली पाणी घेऊ नको. त्यांनी ग्लास भर घेतला होता उष्ट पाणी. माझं तयार करलं म्हणली. जारवाला यायचा नाही म्हणली. पाणी नस नको. तिथं बरोबर आहे की नाही? तिला मी लय हाणणार. मग अशी चिकूल खेळा जास्त पाणी नसलंय तिने. चिकन खरं सांग. मग काय केलं होतं जारचं? ना कुठलं ना वडापाव छान होता. आता लाकडीत नाही हिरावायचा वडापाव. बसली तिथं अक्काचा वेळ वडापाव. हा अक्काचा वडापाव. किती वेळ बसली? आजकालच्या लोकांना माहिती असेल, लई लांबच्या लोकांना नाही माहिती अक्काचा वडापाव म्हणजे काय. ती किती वडापाव? छोटी छोटासाच गाडा आहे पण काय इतकं छान वडापाव. आणि गाडा कसा का असा पण टेस्ट. आणि लोक पण लय असतात त्या दुकानात. हो त्यांना ते हिरवं दोंड दिसत नाही. क्वालिटीला महत्व. क्वालिटीला महत्व. बिझनेस छोटा असला ना फक्त क्वालिटी पाहिजे. कसला का असा? आमच्या आमच्या येणाऱ्यांना सुद्धा माहिती अक्काचा वडापाव ते घेऊन येत. जे आम्हाला भेटा येतात ना म्हणजे बरेच असे किती तरी. आता नाव सांगता येणार नाही तर देहात पण नाही तरी. कोणी आलं ना तर तिथनं वडापाव घेत का तर आवडत म्हणून भेटा येणार. पण बऱ्याच जणांना माहित आलं अक्काचा वडापाव. चहा केला आजीने मस्त सगळ्यांनी. चहा पेला. वडापाव खाल्ला सगळ्यांनी. चहा केला आजीने. हा आणि आम्हाला मेहंदी मारली. मला वडापाव खायला ये. वडापाव इतकी राहिली. वडापाव खायची घरी. कुठं गेले? प्रत्येक बारीने आला की आधळ आपट. रात्री बाजारामध्ये आली तरी मग आपटलं. म्हणला काजू तो वडापाव नाही आणण्याचा फेवरेट. हो आणि मग नाही मी आणला. आता अशी का आजीची भाऊबीज झाली? कशाची भाऊबीज? माझी बरं दुर्गा वहिनीला अडचण आहे. तिकडे आलेली आणि छयांना ना तिकडे जत्रेला दिलीच्या पळापळी त्यांची. मग कशाचं काय त्यांचीच म्हणलं रे का मी त्यांचा जगा त्यांना आधी जाता येईना. बापू म्हणत होता दोन चार दिवसांनी म्हणत जाऊ. काय म्हणलं गेले गेल्याच? आजचा दिवस पण तुम्हाला राहायला भेटला असतो. दोन चार दिवस गेला असतो कारण उद्या आमच्या इथे लग्न आहे म्हणजे आमच्या चुलत दिराच. त्याच्यामुळे आत्यांना येणं भाग होत. आणि आता आम्हाला मेहंदीला जायचंय. मेहंदीला जायचंय. मेहंदीला काय नाही तर बाय सगळ्यांना. असंच आजीने वडापाव आणलेला. आम्ही पार्टी केली वडापाव. अनुष्काला व्हिडिओच ध्यान झालं. म्हणजे अनुष्का खरंच हुशार आहे. खूप हुशार आहे. माझ्या म्हणणे माझ्या अनुष्का हुशार आहे. आणि जो नको. हा काय नाही तर बाय सगळ्यांना. बाय बाय.